नमस्कार। तर आज आपण इथे डायमेन्शन टेक्निकविषयी माहिती घेऊया। डायमेन्शन कसं प्रकारे करायचं, कसं ड्रॉइंगवर आपण ते रेखाटायचं, ते आपण माहिती घेऊया। तर डायमेन्शन महत्त्वाचं आहे कारण प्रोडक्शनमध्ये उत्पादनासाठी दिलेली ही ड्रॉइंग त्याच्यावरचे डायमेन्शनप्रमाणे बनवले जातात। प्रोडक्शनमध्ये अचूक मापाप्रमाणे जी मापं दिले असतील त्याप्रमाणे वस्तू बनवली जाते। डायमेन्शन देताना अशा प्रकारे देणे जेणेकरून वर्करला किंवा जो वस्तू बनवणार आहे त्याला ते समजायला पाहिजेत। तर ड्रॉइंगवर डायमेन्शन देण्यासाठी दोन पद्धती आहेत। त्याच्यामध्ये पहिली आहे अलाईन सिस्टम आणि दुसरी आहे युनिडायरेक्शन सिस्टम। अलाईन सिस्टम तुम्हाला मी आता काढून दाखवते। अलाईन सिस्टम आपण इथे काढूया। आता जे कडेचं आपल्याला डायमेन्शन दाखवायचं आहे तीच कडा आपल्याला इथे पॅरलल काढायचे, समांतर काढायचे आणि त्याच्यावर आपल्याला डायमेन्शन द्यायचे। तर त्यासाठी आपल्याला पहिले एक्सटेन्शन लाईन आखायची। ही जी लाईन आहे त्यालाच आपण एक्सटेन्शन लाईन आखणार आहे। तर एक्सटेन्शन लाईन आखण्या अगोदर जे ड्रॉइंग आहे त्यापेक्षा 2 mm गॅप सोडून पुढे 10 mm आपल्याला लाईन आखायची आहे। अशा प्रकारे सेम असंच 2 mm गॅप सोडूनच आखायची आहे, पुढे 10 mm लाईन आखायची आहे जेणेकरून आपल्याला डायमेन्शन लाईन आणि जी वस्तू दाखवत आहे ती आपल्याला प्रत्यक्ष वेगळी दिसणार आहे। त्यामुळे आपण हे असं करतो आहे, एक्सटेन्शन लाईन 3 mm बाहेर सोडावी। एक्सटेन्शन लाईन मी सोडलेली आहे 3 mm बाहेर आणि याच्यामध्ये आपल्याला डायमेन्शन येणार आहे। डायमेन्शन येण्यासाठी इथे पहिला ॲरो आखूया आपण। इथे ॲरो हेड दोन्ही साईडनं। तर अलाईन सिस्टममध्ये काय असतं की जे तुम्हाला डायमेन्शन दाखवायचं आहे ते तुम्हाला खालून आणि उजव्या साईडनं वाचता येईल असे दाखवायचे असते त्याच्यामध्ये, आणि ते डायमेन्शन दाखवताना ते मधोमध दाखवायचे असते। तर ह्याचे आपलं डायमेन्शन आहे, आता इथे मेजर करूया आपण। हे आहे 25। तर 25 आपण हे उजव्या साईडनं आणि मध्यभागी दाखवणार आहे। उजव्या साईडनं आणि हे 25 आहे। तर आपण हे डायमेन्शन सिस्टम असं दाखवणार आहे। त्याचप्रमाणे ज्या तिरकस लाईन आहेत त्यात आपण असं पण दाखवू शकतो। तिरकस लाईनसाठी पण सेम आपण अशा प्रकारे करू शकतो। जे तिरकस लाईन आहे ते आपण असं दाखवणार आहे, अंदाजे 10 mm पर्यंत त्याची लाईन आखून 3 mm गॅप सोडायचा आपल्याला। 1 किंवा 2 किंवा 3 mm गॅप सोडून पुढे लाईन आखायची आहे। एक्सटेन्शन आपल्याला 2 किंवा 3 mm हे एक्सटेन्शन आपल्याला बाहेर दाखवायचे। एक्सटेन्शन लाईन 2 किंवा 3 mm आपल्याला एक्सटेन्शन लाईन बाहेर दाखवायची आहे। तिरकस डायमेन्शन आहे ते मी इथे दाखवलेलं। सेम इथे पुन्हा आपण जो ऑब्जेक्ट आहे, जे आकृती आहे आपली ड्रॉइंग आहे, त्यापेक्षा आपण 2 mm गॅप सोडलेला आहे आणि पुढे लाईन आखलेली आहे। हे एक्सटेन्शन लाईन आहे। ही ज्याच्यावर आपलं डायमेन्शन दाखवायचं आहे ती आहे आपली डायमेन्शन लाईन। तर हे आहे, तिथे आपण ॲरोहेड दाखवूया। ॲरोहेड दाखवताना हे जवळपास 3-3.5 mm ॲरोहेड असायला हवं। ज्याप्रमाणे सांगितलं मी की आपल्याला डायमेन्शन लाईनच्या मध्यभागी दाखवायचे आणि डायमेन्शन लाईनला टच न करता, म्हणजे स्पर्श नाही व्हायला पाहिजे। त्याप्रमाणे आपण इथे दाखवूया। हे समजा आहे डायमेन्शन, मेजर करूया। हे आहे आपलं 21 आहे। तर आपण इथे 21 अशा प्रकारे दाखवणार आहे मध्ये, आणि डायमेन्शन लाईनला हे आपलं लंब येणार आहे अशा प्रकारे आपण दाखवलं आहे। मेथड ऑफ डायमेन्शन दुसरी पद्धत आहे आपली युनिडायरेक्शन सिस्टम। युनिडायरेक्शन सिस्टममध्ये डायमेन्शन एकाच दिशेने दाखवतात,
ज्या प्रकारे ह्याच्यामध्ये आपण 90° आपण ह्याला फिरवलेला आहे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये युनिडायरेक्शनमध्ये दाखवले जात नाही, ते मी आता तुम्हाला इथे दर्शवतो। आपण ही लाईन आखली इथे, 10 mm लाईन आखली इथे, 2 mm गॅप सोडलेला आहे। इथे मी पुन्हा युनिडायरेक्शनसाठी पुन्हा लाईन आखलेले आहेत, हे एक्सटेन्शन लाईन आखलेले आहे आणि हे डायमेन्शन लाईन आखले आहे। युनिडायरेक्शन सिस्टममध्ये डायमेन्शन एकाच दिशेने दाखवले जातात। जे खालच्या साईडनं आपण वाचत आहे तर आपण ह्याच पद्धतीने दाखवतो, ज्याच्यामध्ये आपण 90° ते फिरवत नाही। हे जर आपलं 25 असेल इथे तर आपण हे 25 अशा प्रकारे दाखवणार आहोत, त्याला आपण 90° फिरवणार नाहीत। आपण एक्सटेन्शन लाईन काढलेली इथे, 2 mm गॅप सोडला आणि 3 mm आपण पुढे एक्स्ट्रा एक्सटेन्शन लाईन आखवले। हे आपल्या ॲरोहेड येणार आहे 3 mm उंचीचा आणि 3 mm 3.5 mm लांबी। तसेच हे ह्या प्रकारे हे डायमेन्शन पण आपण असं दाखवणार आहे आहे। हे पण डायमंड ऑप्शन आपल्याला हे आहे 50 50। आपण हे मध्ये डायमेन्शन लाईन ब्रेक करून मध्ये दाखवले जात आहे अशा प्रकारे। हे येते हे आपलं आहे युनिडायरेक्शन सिस्टम। त्याच्यामध्ये ह्या साईडचं पण कडा आपण खालच्या साईडनं वाचल्याने हे लंबप्रमाणेच असणार आहे आणि हे पण लंबप्रमाणेच असणार आहे। तर अलाईन सिस्टममध्ये हे आपण डायमेन्शन 90° फिरवून दाखवतो। आता बघूयात आपण अरेंजमेंट ऑफ डायमेन्शनिंग, आपण डायमेन्शनिंगचं अरेंजमेंट कसं करायचं। तर अरेंजमेंट ऑफ डायमेन्शनिंग म्हणजेच आपल्याला डायमेन्शनिंग मांडण्याची पद्धत बघूया आपण। आपण हे आता हे जे बघितलं आहे मेथड ऑफ डायमेन्शनिंग सिस्टम, ते आहे डायमेन्शनिंग कशाप्रकारे दर्शवायचे आहे ते दाखवले आहे। तर आपण आता बघूया अरेंजमेंट ऑफ डायमेन्शनिंग म्हणजे डायमेन्शनिंग कशाप्रकारे मांडण्याचे आहे ते बघूयात। तर ह्याच्यामध्ये पहिलं आहे चेन डायमेन्शनिंग, दुसरं आहे पॅरेलल डायमेन्शनिंग आणि कंबाईंड डायमेन्शनिंग। ओके, तर ह्याच्यामध्ये आपण बघूया पहिलं चेन डायमेन्शनिंग। चेन म्हणजेच साखळी, साखळी ज्याप्रमाणे एकमेकांना जोडलेली असते त्याचप्रमाणे आपण डायमेन्शन एकमेकांना जोडून दर्शवतो, म्हणजेच आपलं हे चेन डायमेन्शनिंग येते। इथे इथेच सेम असतं। दोन एमचा गॅप सोडून मी इथे आखलेलं आहे चेन डायमेन्शनिंग, म्हणजेच चेनप्रमाणे एकमेकांना आहे जोडूनच येणार आहे। तर मी हे इथे डायमेन्शन लाईन आखली आहे, हे पुढे एक्सटेन्शन लाईन जर एक्स्ट्रा झालेलं आहे ते मी रफ खोडून टाकतो आहे। जवळपास आपण हे एक्सटेन्शन लाईन 3 mm एक्स्ट्रा काढलेले आहे। ते आपण इथे ॲरो हेड दाखवूया, हे तो ॲरो हेड तर च्या ह्याप्रमाणे चेन डायमेन्शनिंग म्हणजे हे एक प्रकारे चेनप्रमाणेच आहे। ह्या डायमेन्शनला हे दुसरं डायमेन्शनिंग जोडलेलं आहे, म्हणजे चेनप्रमाणे जोडलेलं आहे। तर हे आपलं आहे माप सध्या आहे, हे आहे चेन डायमेन्शनिंग। तर चेन डायमेन्शनिंगप्रमाणे आपण हे सरळ अशा प्रकारे बघूया। हे आहे 20, त्याचप्रमाणे हे आहे 15। तर हे येणार आपलं इथे, आपण सध्या इथे आहे चेन डायमेन्शनिंग, म्हणजे आपलं हे येणार तुमचं 20 आणि हे असं आडवं आहे 15। तर हे आपलं
चेन डायमेन्शनिंग झालं. त्याचप्रमाणे दुसरं आहे आपलं पॅरेलल डायमेन्शनिंग. पॅरेलल डायमेन्शनिंग म्हणजे जे एक डायमेन्शन आहे त्याला दुसरं पॅरेलल. ते मी पॅरेलल डायमेन्शनिंग चे दाखवते. एक्सटेंशन लाईन कधीही 2 ते 3 mm बाहेर असायला हवी. इथे आपण पॅरेलल डायमेन्शनिंग दाखवतोय. तर आपण हे वर्तुळाचे ह्या कडेपासून आपण मापन दर्शवतो. इथे हे पण ॲरो हेड काढूया. तर हे माप आहे, ह्या कडेपासून हे माप आहे आपलं 16 mm. हे वर्तुळाचं आहे आपलं 40 mm. पॅरेलल डायमेन्शन म्हणजे ह्या ही जी डायमेन्शन लाईन आहे ह्याला पण ही दुसरी लाईन डायमेन्शन दाखवलं आहे ते पॅरेलल आहे म्हणजेच समांतर आहे. चेन डायमेन्शनमध्ये आपण काय दाखवलं आहे, एकमेकांना जोडून दाखवलं आहे. तर पॅरेलल डायमेन्शनमध्ये ते एकमेकास समांतर दाखवलं आहे. पॅरेलल म्हणजे काय, समांतर, समांतर डायमेन्शन. सॉरी, ह्यामध्ये आपण सध्या इनडायरेक्शन सिस्टम ह्या ड्रॉईंगमध्ये दाखवलेली होती, त्यामुळे एका ड्रॉईंगमध्ये एकच सिस्टम दाखवायची असते. ह्याच्यामध्ये आपण युनिडायरेक्शन सिस्टम दाखवलेलं आहे, तर आपण हे पण डायमेन्शन इनडायरेक्शन सिस्टममध्येच दाखवायचे. तसंच ह्यामध्ये आपण अलाईन सिस्टम दाखवली आहे, तर हे अलाईन सिस्टममध्येच दर्शवा. हे आहे अलाईन सिस्टम. ह्या दुसरं दाखवते आपण ते युनिडायरेक्शन. सिस्टम हे आपल्याला आपण दर्शवणार आहे ते युनिडायरेक्शन सिस्टममध्ये. युनिडायरेक्शन सिस्टममध्ये काय आहे, तर ते मध्ये आपण लाईन डायमेन्शन लाईन ब्रेक करून दर्शवतो. तर येणार आहे 16 आणि हे आहे मध्ये येणार आहे 40, असं ब्रेक करून मध्ये दाखवलं जातं. ज्याप्रमाणे येते आपण लाईन ब्रेक करून दाखवली आहे त्याप्रमाणे येथे ब्रेक करून दर्शवतो. पण ही आपण जी पद्धत दाखवली आहे ती पॅरेलल डायमेन्शन सिस्टम आहे. अरेंजमेंट कशी केली, आपण पॅरेलल डायमेन्शनिंग केलेलं आहे. ठीक आहे, ह्याच्यानंतर आहे कंबाईंड डायमेन्शनिंग सिस्टम. कंबाईन म्हणजे चेन आणि पॅरेलल डायमेन्शनिंग एकत्रित केलं तर काय होतं, ते कंबाईंड डायमेन्शनिंग सिस्टम. कंबाईन म्हणजे एक किंवा दोन वस्तू जोडलेली असतात त्यांना काय म्हणतात, कंबाईन. त्याचप्रमाणे चेन आणि पॅरेलल डायमेन्शन आपण इथे कंबाईन करून दाखवलं तर त्याला म्हणत आहे कंबाईंड डायमेन्शनिंग म्हणतात. आता जी डायमेन्शनिंग सिस्टम आहे, जे मेथड आहे, त्याचप्रमाणे इथे दाखवायचं. मी ह्याच्यामध्ये कंबाईन डायमेन्शन दाखवते. तर हे कंबाईन म्हणजे काय झालं, तर हे दोन पॅरेलल आहेत. ह्याला ह्याच्यामध्येच मी आता दुसरं चेन डायमेन्शनिंग, ह्याच्यामध्ये आपण चेन डायमेन्शनिंग दर्शवतो. तर इथे तर छोटं डायमेन्शन असेल तर हे ॲरो तुमचा बाहेर येऊन दाखवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण युनिडायरेक्शन सिस्टममध्ये दाखवलं आहे, त्यामुळे आपल्याला हे असं ब्रेक करून दाखवायला लागेल. इथे हे आहे आपलं 10 mm. तर इथे आपण हे असं प्रकारे 10 दाखवू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपण हे आहे पॅरेलल डायमेन्शन आणि हे दोन आहेत 40 आणि 10 mm दाखवले. इथे आहे चेन डायमेन्शन, त्यामुळे हे दोन कंबाईन झाले आहेत, त्यामुळे आपण काय म्हणतात कंबाईन डायमेन्शन अशा प्रकारे दाखवलं जाते. तर हे सिस्टम दोन आहेत, सिस्टममध्ये अलाईन सिस्टम आहे आणि युनिडायरेक्शन सिस्टममध्ये. अलाईन सिस्टममध्ये लाईन ब्रेक केली जात नाही, डायमेन्शन लाईन ब्रेक नाही केली जात. त्याच्यावर 90° त्याचे लाईनच्या प्रमाणेच आपण डायमेन्शन दर्शवतो. तसेच युनिडायरेक्शनमध्ये एकाच दिशेने आपण डायमेन्शन दाखवते मध्ये ती डायमेन्शन लाईन ब्रेक करून आपण दर्शवतो.
ह्याच्यामध्ये पण आपलं दुसरं ह्याच्यामध्ये आपण कंबाइंड डायमेंशन दाखवायचं झालं तर ते अशा प्रकारे येईल। मी कंबाइंड डायमेंशन दाखवतो इथे, हे आहे आपलं डायमेन्शन 50। इथे लक्षात आलं का तुम्हाला, जर आपण अलाइन सिस्टमने दाखवलं आहे तर त्याप्रमाणे अलाइन सिस्टमने सर्व डायमेन्शन दाखवायचे आहेत। इथे मी लाईन ब्रेक केलेली नाही आहे, तर युनिट डायरेक्शनमध्ये ज्याप्रमाणे सर्व डायमेन्शन ब्रेक करून दाखवले आहेत त्याप्रमाणे सर्व आपण डायमेन्शन लाईन ब्रेक करून डायमेन्शन दर्शवले आहेत। तर हे ह्याच्यामध्ये अलाइन सिस्टममध्ये 20 आणि हे 15 आहे चेन डायमेन्शन, तसेच 20 आणि 50 किंवा 15 आणि हे 50 एम एमचं डायमेन्शन दाखवलं आहे, ते आहे आपलं पॅरल डायमेन्शन। आणि हे सर्व एकत्रित आलं तर त्याला काय म्हणतात, कंबाइंड डायमेन्शनिंग। दुसरं आहे ह्याच्यामध्ये पण आपण दाखवलं आहे 40 आणि 10 हे आहे चेन डायमेन्शनिंग, आणि 16 आणि 40 आहे ते आहे पॅरल डायमेन्शनिंग। तसेच हे तिन्ही एकत्र झाले तर काय म्हणणार त्याला आपण, कंबाइंड डायमेन्शनिंग। तर आयसोमेट्रिक ड्रॉइंगमध्ये डायमेन्शन कशा प्रकारे दाखवणार ते आपण इथे बघूया। जी लाईन दाखवली आहे इकडेच आपल्याला माप दाखवायचं असेल तर ह्या लाईन आपल्याला आणखी एक इथे डायमेन्शन दाखवताना ह्यालाच लाईन आपण एक समांतर काढायची असते, त्यासाठी हे जे कडा बाजूचा दिला आहे त्याला आपण एक्सटेन्शन करून घेऊया। इथे 2 mmचा गॅप सोडून 10 mmपर्यंत लाईन आखा, परत इथे 2 mmचा गॅप सोडून पुरे पुढे 10 mmचा लाईन आखा। ह्याच लाईनला आपल्याला समांतर लाईन आखायची आहे। त्याप्रमाणे समांतर लाईन आखायचे, तसेच उभीकडेचं दाखवायचं असेल तर आपण काय करायचं आहे, ह्याला लाईन आखायचे अंदाजे, किंवा 2 mmचा गॅप सोडून पुढे 10 mmची लाईन आखायची। वर ह्या जो कडा आहे त्याला पॅरलल लाईन आखायची आहे अशा प्रकारे। तर 2 mmचा गॅप सोडला आहे, पुढे आपण 10 mmची लाईन आखली, त्याच्यानंतर ही आहे डायमेन्शन लाईन, पुढे 3 mm आपण एक्सटेन्शन लाईन काढलेली आहे। इथे यायला दाखवूया ॲरो हेड, अशा प्रकारे भरीव बाण दाखवावे। आणि हे ह्याचं माप आहे आपलं 40 mm, त्याप्रमाणे 40 दाखवूया। तसेच उभं आहे, उभे डायमेन्शन आहे 35, इथे ॲरो हेड दाखवूया अशा प्रकारे। ज्या लाईनच्या दाखवले आहे त्याप्रमाणे उजव्याकडून 90° आपल्याला डायमेन्शन दाखवायचे आहेत। हे मी अलाईन सिस्टममध्ये दर्शवले आहेत। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर वर्तुळाचे डायमेन्शन कसे दाखवायचे, तर डायमेन्शन दाखवताना एक आपण तिरकस लाईन आखून घेतली आहे इकडनं, ती जे सेंटरपासून आपल्याला लाईन आखायची, सेंटरच्या इथनं ती लाईन जाणार आहे आणि ते आपण लाईन बाहेर अशी आखली आहे। जे डायमेन्शन दाखवायचे आहे त्याच्या आपण दोन्ही वर्तुळाच्या दोन्ही कडांना हे ॲरो हेड काढले आहेत। आपल्याला हे सध्या आपण डायमीटर दाखवतोय, तर आपण डायमीटरचा असा हा सिम्बॉल काढायचा आहे। तर हा आहे आपला डायमीटरचा सिम्बॉल, हे आपलं डायमीटर आहे, म्हणजे डायमीटर पूर्ण व्यास येणार आहे आपला। इथे व्यास काय आहे आपला, तर हा 20 आहे, तर 20 हा व्यास येणार आहे। तसेच जर ह्या पद्धतीने दर्शवायचे झाले तर आपण ह्याला हे असे पॅरलल पद्धतीने लाईन आखून सुद्धा दर्शवू शकतो। इथे वर्तुळाचं मी ते दाखवते, एक्सटेन्शन लाईन आखलेले आहेत इथे, ते ॲरो हेड दाखवतोय मी इथे,
ह्यामध्ये आपण युनिडायरेक्शन सिस्टम दाखवली आहे, त्यामुळे इथे असं ब्रेक करून इथे आपण त्याचं डायमेन्शन देऊया. हे आहे 12 डायमीटर चा सिम्बॉल आणि हे 12 आपण इथे लिहिलं आहे. तर डायमेन्शन देताना आपण सर्वीकडे डायमेन्शन दिलेले आहे जवळपास इथे 35 वगैरे 40, पण आपण कुठेही त्याचं युनिट एकक दर्शवलं नाही आहे. तर आपण जवळपास सर्व मापे इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये MM मध्ये दर्शविली जातात. तर आपण इथे कुठेच MM असं लिहिलं नाही आहे. अशा प्रकारे आपलं ड्रॉइंग झाल्यानंतर इथे एक नोट टाकायची असते, आपल्याला नोट लिहायची असते की आपण इकडे असे एका उजव्या साईडला अशी नोट लिहायची असते की ऑल डायमेन्शन आर इन MM, म्हणजेच आपण इकडे कुठेही MM दर्शवलं नाही आहे ते आपल्याला इथे एका नोटमध्ये आपण लिहू शकतो की ऑल डायमेन्शन्स आर इन MM. म्हणजे जे आपण मापं दिलेले आहेत ते सर्व MM च्या एककमध्ये दिलेले आहे, मिलीमीटरच्या एककमध्ये दिले आहेत, मिलीमीटरच्या युनिटमध्ये दर्शवले आहेत, म्हणजेच आपल्याला इकडे लिहिण्याची गरज पडत नाही आहे. तर इथे मी तुम्हाला थोडक्यात डायमेन्शन टेक्निक दर्शवली आहे.